नमस्कार मित्रों, मी सुयोग, आठवी ना मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या फोटोशॉप आणि तुम्ही या सीरीजचा सगळ्यात शेवटचा पार्ट, तो म्हणजे फोटोशॉप आणि तुम्ही दिवस 7वा। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आपण बनवलेलं डिझाईन कसं सेव्ह करायचं, सेव्ह करायच्या किती पद्धती असतात आणि कधी कसं सेव्ह करायचं हे आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर आपण बघणार प्रिंटचे जे डिझाईन्स असतात त्याच्यात आणि आपल्या नॉर्मल डिझाईन्स मध्ये काय फरक असतो, प्रिंटच्या डिझाईन्स सेव्ह करताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे आणि प्रिंटचे डिझाईन बनवताना काय काळजी घेतली पाहिजे हे आपण बघणार आहोत। आणि सगळ्यात शेवटी माझा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार मला जे वाटतं त्या अशा काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही गोष्टी देणार आहे। चला तर मग सुरू करूया। येऊया आपल्या फोटोशॉप मध्ये। आता इथे तुम्ही बघताय जसं हे आपल्या आधीच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की हे डिझाईन कसं केलेलं, स्मार्ट ऑब्जेक्टचा वापर करून हे आपण एक डिझाईन तयार केलेलं, एक आर्टवर्क तयार केलेलं। आता हे आपल्याला सेव्ह करायचं, समजा हे तुमचं डिझाईन करून झालेलं आहे आणि हे तुम्हाला आता सेव्ह करायचंय। आता हे सेव्ह करताय हे तुम्ही आता समजा सोशल मीडियासाठी सेव्ह करताय तर आपल्याला करायचं काय, इथे वरती फाईल मध्ये जायचं, सेव्ह एज वरती क्लिक करायचं। सेव्ह एज केल्यावर इथे तुम्हाला त्याचा टाईप विचारताय, तर नॉर्मल आपण करतो जेपीजी किंवा पीएनजी, या दोन पैकी कुठलंही एक तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि नाव जे पाहिजे ते ठेवायचंय आणि इथे तुम्ही तुमच्या पीसी मध्ये कुठे सेव्ह करताय हे सिलेक्ट करायचंय। आता मी डेस्कटॉप वरती सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर जो आपला आजचा पार्ट आहे त्याचा मी फोल्डर बनवलाय, तर त्याच्यात मी हे फोल्डर मध्ये गेलो। आता हा फोल्डर रिकाम आहे, इथे मी हे सेव्ह केलं। आता सेव्ह केल्याच्या नंतर मला इथे काही विचारलं जातंय तर इथे तुम्हाला काय क्वालिटी ठेवायची, इथे स्मॉल ते लार्ज फाईल साईज नुसार आहे। जर का कमी केलं तर तुम्हाला दिसेल इथे थोडासा फरक पडतो। प्रिव्ह्यू क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसेल क्वालिटीमध्ये थोडंसं कमी झालेली आहे आणि जर का मी हे फुल केलं तर हे तुम्हाला हाय रेझोल्युशन, जे काही रेझोल्युशन मध्ये तुम्ही बनवलेलं आहे त्या रेझोल्युशन मध्ये ते सेव्ह होणार। तर हे मी आता इथे ओके करतो। आता मी पुन्हा त्या फोल्डरमध्ये येतो जिथे आपण हे सेव्ह केलंय, ठीक आहे। तर हे आपलं जे डिझाईन बनवलेलं हे जेपीजी फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालेलं आहे। आता ह्याची फाईल साईज काय ते मी तुम्हाला दाखवतो, 0.99 MB, म्हणजे असं समजा की हे 900 KB आहे, 990 KB आहे। तर हे होतं आपण नॉर्मल सोशल मीडिया किंवा कुणाला व्हॉट्सअपवरती जर आपण शेअर करणार असू तर तेव्हाची ही पद्धत, म्हणजे हे नॉर्मल आपण वापरतो जास्तीत जास्त वेळा हे। आता समजा तुम्ही एखाद्या वेबसाईटसाठी काम करताय, हे जे काही तुम्ही बनवताय हे वेबसाईटवरती अपलोड होणार आहे, वेबसाईटचे इमेजेस असतात, वेबसाईटचे बॅनर्स असतात, वेबसाईटचे ऍड्स असतात, वेबसाईटवरती लागणाऱ्या ऍड्स, हे जर असेल तर तिथे क्रायटेरिया असतो की इमेजची साईज जितकी कमी असेल तेवढं चांगलं, म्हणजे ते वेबसाईट लोड होताना ती फास्ट लोड होते। समजा आता हा हेच आपलं डिझाईन, हे कुठल्या तरी वेबसाईटचं बॅनर आहे, तर तुम्ही काय करणार, आपलं जे फोटोशॉप आहे इथेच सेम सगळं, फक्त फाईलमध्ये जायचंय आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचंय। एक्सपोर्टच्या आतमध्ये सेव्ह फॉर वेब लिहिलंय, याच्यावरती क्लिक करायचं। आता इथे जेपीईजी जे फॉर्मॅट लिहिलंय याला सिलेक्ट करायचं किंवा पीएनजी आणि पीएनजी जर करत असाल तर पीएनजी 24 करा। आता आपण जेपीजी करतोय, जेपीजी केलं आणि क्वालिटी जी आहे ना ती आपण 60 ठेवली आहे। जर आपण 100 केलं तर तुम्हाला दिसेल इथे साईज दाखवतंय किती साईजचं ते सेव्ह होईल। सेव्ह होताना जी आपली जेपीजी आधीची जी पद्धत होती त्या पद्धतीने जी साईज आलेली तीच साईज आहे ही जवळपास, त्यामुळे आपण इथे क्वालिटी 60 करतो। पण आपल्या जे डिझाईन आहे आपल्या त्या डिझाईनमध्ये 60% म्हणजे 40% कमी केली आपण, साईजने कमी केली, क्वालिटीने इथे काहीच फरक पडत नाहीये। सेम रिझोल्युशन आहे, सेम सगळं आहे आणि हे सेव्ह केलं। आता इथे मी याला फक्त नाव देतो वेब, समोर ह्याच्या वेब लिहितो आणि सेव्ह करतो। तर आता आपण येऊया पुन्हा त्या फोल्डरमध्ये। आता इथे दोन फोटोज आहेत, दोन डिझाईन्स आहेत, हे आधीचं आणि हे वेब म्हणून जे सेव्ह केलंय ते। आता हे दोन्ही मी इथे ओपन करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे। तर याच्यात क्वालिटीमध्ये झूम करून दाखवतो कुठेच फरक नाही पडलेला आहे, इथे तुम्हाला दिसेल सेम आहे दिसायला, ठीक आहे, सेम रिझोल्युशन आहे आणि फरक फक्त एवढाच आहे की इथे फाईल साईज कमी झालेली। याची फाईल साईज होती 0.99 MB आणि याची फाईल साईज आहे
256 KB, हे जवळपास 800 KB ने हे फाईल साईज कमी झालेली आहे. ठीक आहे, तर ह्या दोन पद्धती आहेत सेव्ह करायसाठी. एक तर तुम्ही नॉर्मली जसं सेव्ह एज करून जेपीजी करतात ते, आणि दुसरी पद्धत सेव्ह फॉर वेब. आता ह्या दोन पद्धती होत्या जेपीजी सेव्ह करण्यासाठी. याच्यानंतर आपण कधी कधी पीएनजी सेव्ह करतो. पीएनजी कधी? तर जेव्हा आपल्याला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड पाहिजे असतील किंवा खूपच हाय रेझोल्युशन काही बनवायचं असेल तेव्हा. आता समजा हे मी सगळं ऑफ करून टाकतो आणि आपला फक्त किसानचा जो लोगो आहे ना तोच ठेवतो. बॅकग्राऊंड सुद्धा ऑफ आहे, जे किसान जे आपण लिहिलेलं तेवढंच ठेवलंय. आता मला हे फक्त तेवढंच एक ट्रान्सपरंट पीएनजी पाहिजे आपल्याला, आपल्यासाठी एक रिसोर्सेस मटेरियल जे आपण बनवून ठेवतो पुढे लागणाऱ्या डिझाईनसाठी. आपल्याला जर लागणार असेल तर आपण पीएनजी फाईल्स बनवून ठेवतो, तर त्या पीएनजी अशा बनतात आणि अशा सेव्ह होतात. समजा हे आता तुम्ही बनवून झालंय, हे मी थोडंसं सेंटरला आणतो, हे खूपच कोपऱ्यात आहे. समजा हा आपला लोगो आहे आणि याची मला पीएनजी फाईल तयार ठेवायची नेहमी लागणार आहे म्हणून, तर फाईलमध्ये गेलो, सेव्ह एज आणि इथे पीएनजी सिलेक्ट केलं आणि सेव्ह केलं. इथे लार्ज फाईल फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आणि ओके केलं. ठीक आहे, आता त्याच आपल्या फोल्डरमध्ये तुम्ही इथे बघाल हे ट्रान्सपरंट पीएनजी फाईल एक सेव्ह झालेली. ही फाईल तुम्ही कधी पण ड्रॅग करून तुमच्या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकता. आता इथे बघा, ही एक पीएनजी फाईल मी आपल्या प्रोजेक्टमध्ये आणून ठेवली. ठीक आहे, तर हे तुम्ही पीएनजीसाठी झालं, म्हणजे तुम्ही ज्या डिझाईन्स बनवता हे तुम्ही असे सेव्ह करू शकता. आता याच्यानंतरचा टॉपिक आहे प्रिंटिंग. प्रिंटिंगसाठी काय काळजी घेतली पाहिजे ते आपण आता बघूया. आता इथे तुम्ही बघताय हे एक डिझाईन आहे जे प्रिंट होणार आहे. तर प्रिंटिंगचं जे डिझाईन असतं त्यासाठी आपल्याला बनवताना हे कलर मोड CMYK ठेवायचा आहे, जो की तुम्ही इथे बघू शकता मी CMYK सिलेक्ट करून ठेवलेलं आहे. फाईल मध्ये जाऊन न्यू केलं तर तुम्हाला दिसेल, जर का तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट करताय इथे ही विंडो येते, याच्यात तुम्हाला CMYK सिलेक्ट करायचं, जे मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. इथे CMYK सिलेक्ट करायचे आणि मग प्रोजेक्ट क्रिएट करायचे. समजा तुमचा एक प्रोजेक्ट बनवून झालाय आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की हे प्रिंट होणार आहे, तुम्ही समजा RGB मध्ये बनवले आणि नंतर तुम्हाला कळतं की हे प्रिंट होणार आहे, मग आपल्याला ते CMYK करायचं. त्यासाठी तुम्ही पूर्ण डिझाईन पुन्हा नाही बनवायचं, इथे फक्त वरती इमेज मध्ये येऊन मोड मध्ये जाऊन RGB CMYK सिलेक्ट केलं तरी चालेल. समजा मी आता इथे RGB करतोय, इथे सगळं डोंट फ्लॅटन डोंट रॅस्टराइज हे असं सगळं सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आता हे झालं RGB, तर मी कंट्रोल झेड करतो, म्हणजे मला CMYK ठेवायचं आहे, मी कंट्रोल झेड करून CMYK पुन्हा होतं तसं केलं. प्रिंटिंगसाठी दुसरी काळजी तुम्हाला घ्यायची की ब्लीड ठेवायची. ब्लीड याचा अर्थ चारी बाजूने एक मार्जिन आपल्याला ठेवायची, कारण जे कुठलं आपलं डिझाईन प्रिंट होतं हे कट होणार, पेपरवरती प्रिंट होऊन ते नंतर कट होत असतं, ते कटिंगमध्ये व्हाईट एज म्हणजे व्हाईट कॉर्नर जो असतो तो राहतो, व्हाईट एक बॉर्डर राहू शकते कटिंगमध्ये, त्यामुळे आपल्याला एक एक्स्ट्रा बॉर्डर द्यायची, ज्याच्यामुळे ती कटिंग जेव्हा होतं पेपरचं तेव्हा त्याच्यात तो पेपरवरचा पांढरा भाग जिथे काहीच प्रिंट झालेलं नाही ते तुमच्या डिझाईनच्या आतमध्ये येत नाही. समजा आता हे आपलं डिझाईन आहे, हे समजण्यासाठी मी तुम्हाला आधी एक सेव्ह करून दाखवतो. त्याचं एक JPG मी इथे सेव्ह केला आणि न्यू करून A4 साईज घेऊन या A4 साईज वरती मी इथे एक हे आपलं जे डिझाईन होतं ते मी इथे आणलं. आता प्रिंटिंग कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो. तुमचे जेवढे कॉपीज तुम्हाला पाहिजेत, तुम्ही जेवढं सांगितलं असेल असं एका पेपरवरती मोठ्या शीटवरती अरेंज केलं जातं. आता हे मी तुम्हाला पटपट करून दाखवतो, एकदम नीट प्रॉपर नाही पण जेव्हा प्रिंटिंग करणारे लोक असतात ते खूप नीट करतात. आता हे आपल्याकडे पटकन दाखवायचं म्हणून मी तुम्हाला हे स्पीडमध्ये करून दाखवतोय. तर आता हे जेव्हा आपलं प्रिंट होणार ना तेव्हा जो आपला कटर असतो तो इथून जाणार, इथे एक मार्क असतो त्या मार्कवरून जाणार. समजा आपण ब्लीड ठेवली नाही तर काय होतं, हा जो कटिंग एरिया आहे हा कटर जो आहे तो असा इकडून आतमध्ये सरकतो, बाहेर जातो, आतमध्ये सरकतो, असं कधी कधी होतं. तर ती जी लाईन आहे ही आपल्या प्रिंटवरती येते, हा जो व्हाईट पार्ट आहे हा आपल्या प्रिंटवरती येतो. त्यामुळे तुम्ही बघाल इथे मी एक्स्ट्रा पार्ट ठेवलाय, थोडासा जास्तीत जास्त जागा सोडून आतमध्ये डिझाईन ठेवलंय, त्यामुळे तुमचा कटर एवढा आतमध्ये सरकतो आणि तुमच्या फायनल डिझाईनवरती समजा हा कटर इथून फिरतोय. समजा तुम्ही ब्लीड ठेवलेली नाही आणि तुमचं डिझाईन कुठेतरी इथे तर हे व्हाईट एज प्रिंटच्या आत येईल. आणि समजा तुम्ही ब्लीड ठेवली तर तुम्ही एक्स्ट्रा पार्ट ठेवलेला आहे असा तर हे कटर तुमचा डिझाईनवरून फिरतो आणि
व्हाइट पार्ट तुमच्या शेवटच्या प्रिंट वरती येत नाही. डिझाईन बनवताना तुम्हाला ही काळजी घ्यायची, चारी बाजूने थोडीशी जागा ठेवून आतमध्ये ते डिझाईन बनवायचं. जवळपास 3-4 mm जरी जागा ठेवली तरी पुरेसा आहे. हे मी तुम्हाला खूप बेसिक मध्ये सांगतोय, कारण हा आपला फ्री कोर्स आहे आणि तुम्हाला अजून जास्त डीप मध्ये सांगितलं तर कदाचित ते डोक्यावरून जाऊ शकतं. आतापुरतं एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला चारी बाजूने थोडी थोडी जागा सोडायची जर ते प्रिंट असेल. आणि जे काही आपण प्रिंट साठी जे डिझाईन करू त्यावेळेस तुम्हाला जो आपला प्रिंटर असेल त्याला जीपीजी किंवा पीएनजी फाईल्स नाही द्यायच्या, त्याला आपण देणार आहोत पीडीएफ फाईल. पीडीएफ फाईलने होणार काय, तर तुमचे जे डिझाईन आहे हे वेक्टर फॉर्मॅटमध्ये त्याच्याकडे जाईल. वेक्टर आणि रॅस्टर हे दोन प्रकार असतात डिझाईनमध्ये. रॅस्टरमध्ये, रॅस्टर म्हणजे काय, जे आपण फोटोशॉपवरती डिझाईन करतो हे रॅस्टर फॉर्मॅट आहे. रॅस्टर म्हणजे हे पिक्सेल्स, छोटे 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 पिक्सेल्स, जर का तुम्ही झूम करून बघाल तर तुम्हाला पिक्सेल्स दिसतील. हे छोटे छोटे डॉट्स एकत्र बनून ते आपलं डिझाईन तयार होत असतं, ठीक आहे. आणि वेक्टर म्हणजे एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतात ज्याच्यानुसार ते एक फायनल डिझाईन आपलं ठरत असतं. आता हे कॅल्क्युलेशन्स सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही आणि कॅल्क्युलेशन्समध्ये आपल्याला जायचंही सुद्धा नाही आहे. कॅल्क्युलेशन्स होतात आणि ते कम्प्युटर करत असतं आणि त्याच्यातून ठरतं की हे शेप मोठा झाल्यावरती ते कसं असेल. म्हणजे आता समजा हे टेक्स्ट आहे, इथे तुम्ही बघताय हे पिक्सेल्स पासून बनलेले, ठीक आहे. हा जो टेक्स्ट आहे हा छोटे 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 डॉट्स पासून बनलेला आहे. आता हेच मी जर का पीडीएफ मध्ये सेव्ह केलं, सेव्ह एज मध्ये जायचंय आणि फोटोशॉप पीडीएफ सेव्ह करायचंय. आता हे समजा मी प्रिंटला देतोय आणि हे ओके करून प्रिझर्व फोटोशॉप एडिटिंग कॅपेबिलिटीवरती टिक करायचंय, हाय क्वालिटी प्रिंट वरती सिलेक्ट करायचंय, सेव्ह पीडीएफ करायचंय आणि इथे डू यू वॉन्ट टू कंटिन्यू लिहिलंय इथे नो करायचंय आणि त्याच्यानंतर पुन्हा सेव्ह वरती क्लिक करायचं. जर मी येस केला असता तर तुमची पीडीएफ सेव्ह झाली असती पण पीएचडी फाईल डिलीट झाली असती. लक्षात ठेवा इथे नो करायचंय आणि मग सेव्ह करायचं. तर ही आता आपली पीडीएफ फाईल सेव्ह झाली आहे. इथे या फोल्डरमध्ये ती पीडीएफ फाईल आहे. आता ही मी ओपन करतो आणि तुम्हाला दाखवतो काय फरक झालेला आहे. जे आपण मगाशी फोटोशॉपमध्ये बघितलं ते रॅस्टर फॉर्मॅट होतं, पण आपण पीडीएफ मध्ये सेव्ह केल्यामुळे हा टेक्स्ट आपला वेक्टर फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालेला आहे. तुम्ही ह्याला किती पण झूम केलं तर तुम्हाला दिसेल की हे पिक्सलेट होत नाही. जे तुमचे इमेजेस असतील तर ते नक्कीच पिक्सलेट होणार. तुम्ही रॅस्टरमध्ये ठेवा किंवा वेक्टरमध्ये करा, तुमचे फोटोज क्लिअर नसतील तर ते थोडेसे तरी पिक्सलेट होणारच एका पॉईंट नंतर. पण जे कुठले तुमचे शेप्स असतील, फॉन्ट्स असतील, हे वेक्टर फॉर्मॅटमध्ये म्हणजे पीडीएफ मध्ये सेव्ह केलं तर ते कधीच पिक्सलेट होणार नाही. तुम्ही कितीही झूम करा, तुम्ही कितीही मोठा फ्लेक्स प्रिंट करा, तुमचे ते फॉन्ट किंवा ते जे डिझाईन्स असतील, शेप्स असतील, हे थोडे सुद्धा पिक्सलेट होणार नाही. तर हा फरक आहे रॅस्टर आणि वेक्टरचा. हा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघत जाऊ. हे आत्तापुरतं एवढंच पुरेसं आहे. जर तुम्ही ह्या व्हिडिओवरती डायरेक्ट आला असाल आणि आधीचे पार्ट बघितले नसतील तर तुम्ही ते आधीचे पार्ट्स नक्की बघितले पाहिजेत, कारण त्यामध्ये सुद्धा खूप काही शिकायला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती यायचंय आणि प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जायचंय आणि इथे तुम्हाला दिसेल फोटोशॉप आणि तुम्ही ही जी सिरीज आहे फुल प्लेलिस्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला ही प्लेलिस्ट पूर्ण दिसेल. इथे तुम्हाला सगळे पार्ट्स मिळतील. प्रत्येक व्हिडिओमध्ये 3-3 टॉपिक्स असं करून आपले टोटल 21 टॉपिक्स आपण शिकवलेले आहेत. आता हा जो 7वा पार्ट रेकॉर्ड होतोय हा सुद्धा इथे येईल. तर आता आपण आपल्या 3रा टॉपिकवरती येऊया, तो म्हणजे फोटोशॉपचे काही टिप्स, डिझायनिंगचे काही टिप्स जे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिली टिप आहे तुमच्या फाईल्स कधीच डिलीट करू नका. कुठलेही डिझाईन्स असू द्या, कुठलेही काम असू द्या, कुठलंच फाईल डिलीट करू नका. पीएचडी, जेपीजी किंवा पीएनजी काही जे काही असेल हे तुम्ही डिलीट नाही करायचं आहे. एका फोल्डरमध्ये तारखेनुसार किंवा कुठल्याही तुम्हाला जे सुटसुटीत वाटेल, जे तुम्हाला समजेल, असे फोल्डर्स बनवून ते तुम्हाला स्टोअर करायचं. जर स्टोरेज कमी पडत असेल तर हार्ड डिस्क घ्या किंवा पेनड्राईव्ह घ्या किंवा तुमचं सिस्टमचं स्टोरेज वाढवा, पण त्या फाईल्स ठेवा. कारण क्लायंट जो असतो हा कधीही तुम्हाला मागू शकतो किंवा तुम्हाला लागणारे कधी रेफरन्सेस असू शकतात किंवा जुनं कधी केलेलं काम दाखवायचं असेल तर तुम्हाला ते कामी येऊ शकतं. मी 2014 पासून काम करतोय, माझ्याकडे अजून सुद्धा त्या 2014 फाईल्स आहेत. याच्यानंतरची टिप आहे शॉर्टकट्स वापरा. जितके जास्त शॉर्टकट्स तुम्ही वापराल तितके तुम्ही स्पीडमध्ये काम करू शकता. काही शॉर्टकट्स मी तुम्हाला आता लगेच काही सांगू शकतो. पहिला शॉर्टकट आहे डी. जेव्हा कधी आपण बॅकग्राऊंड काढायला जातो तर ते आपल्याला लागतो मास्क किंवा कुठलाही इफेक्ट फक्त आपल्याला एका स्पेसिफिक एका ठराविक जागेवरती द्यायचा असेल तर आपण बऱ्याचदा मास्क आपल्या डिझाईन्समध्ये मास्किंग केलेलं असतं.
तर हे जे मास्क आहे याच्यावरती लागणारा कलर असतो व्हाईट आणि ब्लॅक, या दोन सोबत तुम्हाला खेळायचं असतं सारखं. त्यामुळे तुम्ही दरवेळेस इथे आपल्या कलर सिलेक्शनच्या इथे येऊन ब्लॅक सिलेक्ट करणार आणि मग खालच्या याच्यात पुन्हा व्हाईट सिलेक्ट करून मग तुम्ही मास्क करायला जाणार, तर त्यात थोडासा टाइम जात असतो. तर तुम्ही दरवेळेस कलर चेंज करण्यापेक्षा फक्त तुम्ही, आता समजा मी इथे आधी पहिलं वेगळा कलर घेऊन ठेवतो आणि फोरग्राऊंड कलर सुद्धा चेंज करून ठेवतो, ठीक आहे. तर आता इथे मी लाईट ग्रीन आणि एक रेड कलर सिलेक्ट केला, ठीक आहे. आणि मी जर कीबोर्ड वरती डी प्रेस केला तर तुम्ही बघा इथे लगेच ब्लॅक आणि व्हाईट सिलेक्ट झालाय, ठीक आहे. तर मी इथे ओपन करून ब्लॅक आणि नंतर दुसरा होता तो व्हाईट असं सिलेक्ट नाही केलं, इथे मी कीबोर्ड वरती फक्त डी दाबलं तर ते डिफॉल्ट म्हणून डिफॉल्ट जे कलर्स असतात ब्लॅक आणि व्हाईट हे लगेच आलेले. याच्यानंतरचा शॉर्टकट आहे ब्रशसाठी. समजा आता मी कुठलाही ब्रश, हा आपला नॉर्मल कलरिंगचा ब्रश असू द्या किंवा स्मज करायचा ब्रश असू द्या किंवा आपला क्लोन स्टॅम्पचा ब्रश असू द्या, कुठलाही ब्रश, त्याची साईज आपल्याला कमी जास्त करायची असते. तर आपण राईट क्लिक करतो आणि इथे साईज कमी जास्त करत बसतो, मग बरोबर आहे का चेक करतो, मग पुन्हा इथे येतो नाही थोडं वाढतंय, मग कमी जास्त करत बसतो. तर त्याच्यापेक्षा दुसरा एक शॉर्टकट आहे, कीबोर्ड वरती जर तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट्स जे असतात ते स्क्वेअर ब्रॅकेट्स दाबले, समजा स्क्वेअर ब्रॅकेट ओपन वाला जो आहे तो मी जर का दाबत राहिलो तर तुम्हाला दिसेल माझा ब्रश छोटा होतोय, आणि जर का मी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज वाला बटन दाबला तर हे साईज मध्ये ब्रश आपला मोठा होतोय, ब्रशची साईज ही मोठी होते, ठीक आहे. तर हे एक शॉर्टकट आहे जे तुम्ही कीबोर्ड वरती पटकन, आता समजा मला इथल्या एवढा सर्कल मध्ये पेंट करायचं तर मी पटकन एवढ्या याच्यात ऍडजस्ट करून हे पेंट केलं, ठीक आहे. तर हे शॉर्टकट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यानंतरचा शॉर्टकट आहे एक्स, तो म्हणजे आपल्या इथे डिफॉल्ट मध्ये आपण जे मगाशी बोललो की ब्लॅक आणि व्हाईट आपल्याला मास्किंग करताना लागतात, तर कधी आपल्याला व्हाईट लागतो कधी आपल्याला ब्लॅक लागतो. समजा आता मी ब्लॅक घेतला मग मी बॅकग्राऊंड काढला पेंट करून, मग नंतर मला पुन्हा काहीतरी करेक्शन करायचं म्हणून मला पाहिजे म्हणून मी परत व्हाईट सिलेक्ट केलं आणि मग मी पुन्हा इथे येऊन व्हाईट पेंट केलं आणि ते समजा आणलं. समजा आता मी हा फोटो आहे, ह्या फोटोला मी मास्क करतो, मास्क ऍड केलं आणि मी ब्लॅक पेंट घेतलाय, ब्रश आहे माझं सिलेक्टेड आणि समजा मी इथे असं पेंट करतोय आणि मी हे इरेज करतोय एवढं, पण मला वाटलं की आता नाही जास्त पार्ट इरेज झाला मला थोडासा आणायचा आहे, मग मी इथे येऊन पुन्हा व्हाईट पेंट सिलेक्ट केला, ओके केला आणि मी पुन्हा येऊन इथे पेंट करत बसलो. त्याच्यापेक्षा एक दुसरा शॉर्टकट आहे डिफॉल्ट वरती, जो मगाशी मी शॉर्टकट सांगितलं जो डिफॉल्टचा, तो डी प्रेस करायचा, ब्लॅक आणि व्हाईट कलर आलेला आहे आणि एक्स प्रेस केला की कलर स्विच झाला, ब्लॅक पेंट केला, समजा जास्त पार्ट आपला इरेज झालाय जो पाहिजे तो पण इरेज झालाय, तर मग मी पुन्हा एक्स प्रेस केला व्हाईट आला आणि मी पुन्हा याच्यावरती पेंट करून मास्कला ऑन करत गेलो, ठीक आहे. तर हे शॉर्टकट्स आहेत जे तुम्ही जसं जसं वापरत जाल, जास्तीत जास्त फोटोशॉप तुम्ही वापरत जाल तसं तसं तुम्हाला ते समजत जाईल. तर हे काही शॉर्टकट्स होते. आता याच्यानंतरची टिप आहे आपले जे कुठले लेयर्स असतील ते आपल्याला नीट लेबल करायचे, त्याला प्रॉपर नाव द्यायचं. आता समजा मी इथे हा फोटो आहे, दोन तीन चार पाच असे जे लेयर्स असतात तेव्हा काही वाटत नाही, पण समजा खूप मोठं डिझाईन असतं जसं की आता हे आहे, इथे खूप सारे लेयर्स बनलेले आहेत, इथे तुम्ही बघता इथे खूप सारे मास्क आहेत, खूप सारे फोटोज आहेत, खूप टेक्स्ट आहे, खूप शेप्स आहेत, तर तेव्हा आपल्याला पटकन शोधता येत नाही कुठे काय गेलं आणि समजत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं, इथे आता फोटो आहे समजा हा फोटो आहे, इथे तुम्ही बघाल इथे मी वडापाव म्हणून लगेच त्याला त्या लेअरला नाव दिले, तर मला लगेच बघितलं समजेल की इथे हा लेअर आहे तो वडापावचा जो फोटो आहे तो, परत इथे हा आहे टी कपचा चहाच्या कपाचा, तर मी इथे लगेच त्या ह्याला टी कप म्हणून नाव दिलेलं आहे त्या लेअरला. राईट क्लिक करून रिनेम वरती जाऊ शकतं किंवा इथे नावावरती डबल क्लिक करून ह्याला रिनेम करू शकतं. तर हे लेअर्सला प्रॉपर नाव देणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात शेवटची टिप, खूप कॉमन टिप आहे जी तुम्ही वापरली पाहिजे, ते म्हणजे आता हे जर हा जो फोटो आहे ह्याला मी कंट्रोल टी केलं आणि ह्याला मी जर का छोटं आणि मोठं करत असेल, असं स्केल करत असेल, तर आपल्याला ह्याचा एस्पेक्ट रेशियो सेम ठेवायचा आहे. म्हणजे आता समजा मी ह्याला असा जर मोठा केला, असा जर का फिट करण्यासाठी असा मोठा केला, तर हे लगेच कळतंय की हा फोटो चिमलेला आहे म्हणजे वरून दबलेला आहे, हा आपल्याला तसा नाही ठेवायचा आहे. तुमच्या फोटोशॉपमध्ये चेक करा की हे जर शिफ्ट प्रेस करून, आता हे माझं मी सेटिंग्स चेंज केलेले आहेत, शिफ्ट प्रेस न करताच हे एस्पेक्ट रेशो
मेंटेन ठेवतो, काही प्रॉब्लेम येत नाही. पण समजा तुमच्याकडे प्रॉब्लेम येत असेल तर शिफ्ट प्रेस करून ठेवायचं कीबोर्ड वरती आणि मग हे छोटं मोठं करायचंय. समजा तुम्ही शिफ्ट प्रेस नाही केलं तर हे असं कमी जास्त होईल. हे असे फोटो लावणं हे खूप अनप्रोफेशनल आहे, हे खूप घाण दिसतं. असं तुम्हाला फोटोचा एस्पेक्ट रेशो मेंटेन करायचा. तर ह्या होत्या काही टिप्स ज्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी जे शिकलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता जे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं जे की मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेली आहे आणि ही सिरीज सुद्धा कम्प्लीट होत आहे, हा शेवटचा पार्ट आहे, तर तुम्हाला काहीतरी देणार म्हणून मी जे सांगितलं होतं ते आता आपण बघूया काय आहे. तर हे तीन पॅक्स आहेत ज्या पॅकमध्ये पाच, पहिल्या पॅकमध्ये असतील पाच डिझाईन्स सोशल मीडिया डिझाईन्स, दुसऱ्या पार्टमध्ये आहेत 10 सोशल मीडिया डिझाईन्स, तिसऱ्या पार्टमध्ये आहेत 15 सोशल मीडिया डिझाईन्स. तर हे पार्ट्स तुम्ही विकत घेऊ शकता. जर तुमची इच्छा आहे की अजून शिकायचं आहे आणि ते मी जे बनवलेले काही डिझाईन्स आहेत ते डिझाईन्स तुम्ही घेऊन तुम्ही बघू शकता ते कसे बनवलेले आहेत. खूप प्रोफेशनल लेवलवरती जाऊन ते डिझाईन्स बनवलेले आहेत. हा माझा जो काही एक्सपिरियन्स आहे त्यातून बनवलेले हे डिझाईन्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता. आणि चॅनलला जर मदत करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे मदत करू शकता. फक्त पैसे नाही घेत आहे मी, तर याच्यासोबत तुम्हाला त्याच्या बदल्यात मी हे डिझाईन सुद्धा तुम्हाला देत आहे. मी तुम्हाला दाखवतो की प्रत्येक पॅकमध्ये काय काय असणार आहे. जो पाच डिझाईन्सवाला पॅक असणार आहे त्याच्यात 3 एज्युकेशनल सोशल मीडिया पोस्ट असतील आणि 2 फॅशन सेल्सवाल्या सोशल मीडिया पोस्ट असतील. मी तुम्हाला एखादी ओपन करून दाखवू शकतो किती कशा ते बनवलेले आहेत. 1 क्लिक फोटो चेंज, 1 क्लिक टेक्स्ट चेंज अशा सगळ्या आहेत. इथे फक्त येऊन तुम्हाला इथे चेक करायचंय. इथे सगळे कलर एका क्लिकमध्ये तुम्ही कलर चेंज करू शकता. इथे ग्रेडियंट्स आहेत, कुठलाही ग्रेडियंट फक्त इथे येऊन तुम्ही सिलेक्ट केला तुमचा डिझाईनचा कलर चेंज करू शकता. हे बघा, एका क्लिकमध्ये कलर चेंज होतो. जर तुम्हाला पाहिजे असतील तर इथे फोटोवाले जे लेयर्स आहेत सगळ्या लेयर्स स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवलेले आहेत. इथे फक्त तुम्हाला लगेच फोटो टाकायचा आहे आणि सेव्ह करायचा. फोटो टाकून सेव्ह कराल जे काही तिथे जो कुठला तो फोटो असेल तो फोटो लगेच इथे येईल. ठीक आहे, तर हे एका क्लिकमध्ये फोटो चेंज असे सगळे जितके जास्तीत जास्त ऍडव्हान्स PhDs जेवढ्या बनवता येतील तेवढ्या मी ह्या बनवलेल्या आहेत. ह्या तुम्ही घेऊन बघू शकता की हे कसे बनवलेले आहेत. ग्रुप्स आहेत, प्रॉपर ग्रुप्स केलेले आहेत. हे तर हे मी एक डिझाईन तुम्हाला दाखवलं. याच्यानंतर 10 PhDवाला जो पॅक आहे याच्यात जे 5 मध्ये होते ते प्लस फूड मेन्यू, फर्निचर, जिम, फॅशन, एज्युकेशन असे सगळे वेगवेगळ्या कॅटेगरीमधले डिझाईन्स आहेत. प्रत्येक डिझाईन वेगवेगळा आहे, तोच डिझाईनची स्टाईल अशी काहीच नाही. प्रत्येक डिझाईन तुम्ही बघाल ते सगळे वेगवेगळे आहेत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या पेजवरती जाऊन बघू शकता. तिथे तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल की हे सगळे डिझाईन्स कसे आहेत. तुम्ही इथे बघाल, इथे डिस्काउंटवाला बॅच, परत फोटोसाठी जागा, लोगो, फॉन्ट, हे सगळे स्टाईलिश फॉन्ट जे काय असतील, वेगवेगळे शेप्स, हे सगळं बनवलेलं आहे. इथून तुम्ही ह्या PhD फाईल्समधून शेप्स उचलून तुमच्या डिझाईन्समध्ये वापरू शकता. हे माझं जे काही मी बनवलेलं आतापर्यंत आहे ह्या सगळ्या डिझाईन्स मी तुम्हाला देतोय. इथे तुम्ही बघू शकता शेप युअर बॉडी जिमसाठी एक बनवलेला आहे. याच्यावरती क्लिक करून मी ओपन केलं, इथे इमेज हिअर म्हणून टाकलंय. इथे फक्त तुमचा फोटो टाकायचा आणि सेव्ह करून बंद करायचा, इथे लगेच तो फोटो येणार. तर हे स्मार्ट ऑब्जेक्ट्स बनवून सगळे PhD फाईल्स रेडी करून ठेवलेले आहेत. 10 PhD फाईल्स, त्याच्यानंतर 15 PhD फाईल्स, याच्यात हा सगळ्यात मोठा पॅक आहे. याच्यात योगा क्लासेस, ट्रॅव्हल कंपनी, जिम, बर्थडे, रिअल इस्टेट, फॅशन, एज्युकेशन, फूड, हे फर्निचर, हे असे वेगवेगळे कॅटेगरीमधले सगळे डिझाईन्स मी बनवलेले आहेत. ह्या पॅक्सची किंमत आहे, जो 5 डिझाईन्स आहेत त्याची किंमत आहे 200, जो 10 डिझाईन आहे त्याची आहे 400, आणि जो 15 डिझाईन्स आहेत त्याची किंमत आहे 500. यातला कुठलाही जो कुठला तुम्हाला पॅक आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. जबरदस्ती नाहीये, जर वाटत असेल तर नक्की घ्या, नाही घेतलं तरी चालेल. जर तुम्हाला शिकायचं असेल आणि बघायचं असेल की मी बनवलेले डिझाईन्स कसे असतात आणि ते लेयर्स कसे असतात तर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फोटोशॉपमध्ये बनवलेले डिझाईन्स सेव्ह कसे करतात, प्रिंटिंगसाठी काय केलं पाहिजे, प्रिंटिंगचे डिझाईन्स कसे बनवलेले असतात ते कसे सेव्ह करायचे हे आपण बघितलं,
आणि मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार जे काही टिप्स आहेत जे मी शेअर करावे असे मला वाटले ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते पॅक्स जे मी तुम्हाला दाखवले डिझाईन पॅक्स तर तेही तुम्ही घेऊ शकता. ही सिरीज इथेच संपते आणि आपण फोटोशॉप आणि बाकी सगळ्या गोष्टी ग्राफिक डिझायनिंग हे आपल्या चॅनलवरती शिकतच राहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून शिकण्यासाठी माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बाकीच्या व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा डिझाईन करत राहा.